आपल्या हटके शैलीने प्रसिद्ध असलेले बच्चू कडू हे प्रत्येक सभेदरम्यान चांगलेच चर्चेत असतात. आक्रमक असलेले बच्चू कडू विनोदी शैलीने सुद्धा जनतेच्या मनात घर करू शकतात. असाच काहीसा विनोदी किस्सा बच्चू कडू यांच्या संवाद यात्रेत घडला. राज्यमंत्री बच्चू कडू हे आपल्या आंदोलनाच्या हटके स्टाईलसाठी प्रसिद्ध आहेत. अकोल्यातील जांभा येथे बच्चू कडू यांची संकल्प यात्रा पोहोचली. कार्यक्रमासाठी मोठे स्टेज लावण्यात आले होते. दरम्यान बच्चू भाऊंचे भाषण सुरू झाले. पालकमंत्री यांचे भाषण सुरू असताना एक व्यक्ती त्यांना निवेदन देण्यासाठी घाई करीत होते. त्यावेळी त्यांनी त्या व्यक्तीला थेट स्टेजवर त्यांच्या जागेवर बसवले. यावेळी बच्चू कडू यांनी त्यांची फिरकीही घेतली. यावेळी गावकऱ्यांमध्ये एकच हशा पिकला. मला किती काही बोललो तर मी तेच बोलणार. कसं का किंवा मी जसं बच्चू भाऊच्या बोलावणं झालं लोक येऊ ना देत म्हणले तर ते तर त्यानं बोलावलं त्याच्या जागेवर बसवलं म्हणजे असं बसून चांगलं हे केलं काय तुम्हाला अडचण आहे कोणत्या जे काय खरं आहे ते घर पळायला झालं काही मला 35-40 वर्ष झाले काही मला आदेश नाही काही नाही भेटलं पोरग सरपंच लेकरं बाय घेऊन चाललं गेलं असा असं बोललं तेवढंच त्यानं विचारून घेतलं बसा बघा मग त्याच्या जागेवर बसलं. कसं काय वाटलं मी तर असं वाटलं की काय कसं काय बोलावलं कसं काय मी येऊ न तर म्हणजे तर असा धोजो मी आले पळायले करून पण ते भगवंताची लिला बा.